नमस्कार, मी नैना नैनास किचनमध्ये आपलं स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत पौष्टिक असा उपमा। चला तर मग आपण त्याचे साहित्य बघूया। हा मी रवा घेतलेला आहे, मोठा एक कांदा चिरून घेतलेला आहे, दोन हिरव्या मिरच्या आहेत, कढीपत्ता आहे, मटार आहे, एक चमचा उडदाची डाळ आहे, गाजर आहे आणि कोथिंबीर। आता आपण रवा गरम करून घेऊया। रवा गरम करते वेळी गॅस आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आणि सतत ढवळत राहायचा आहे रवा। एक साईडला आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, जेवढा रवा आहे त्याचा डबल पाणी घेतलेला आहे। आता चांगला भाजत आलेला आहे रवा, आपण काढून घेऊया त्याला डिशमध्ये, वेगळ्या डिशमध्ये काढून घेऊया। त्याच कढईमध्ये आपण 1 ते 1.5 चमचा तेल घालून घेऊया। तेल थोडं याला जास्तच लागतं, त्यामुळे थोडा 1/2 चमचा मी जास्त घातलेला आहे तेल ह्याच्यामध्ये। आता 1/2 चमचा मोहरी घातलेली आहे, मोहरी चांगली तडतडली पाहिजे। अर्धा चमचा जिरं आहे, हिरवी मिरची घालून घेऊया त्याच्यामध्ये। कांदा घालायचे, कढीपत्ता घालून घेऊया, मिक्स करायचंय सगळं, व्यवस्थित मिक्स करायचं। कांदा चांगला नरम होत आलेला आहे, मऊ झालेला आहे कांदा। त्याच्यामध्ये आता आपण गाजरचे तुकडे घालून घेऊया, मिक्स करूया। प्रत्येक पदार्थ घातला ना की आपण मिक्स करून घ्यायचं आहे ते। तर मटारचे दाणे पण सुद्धा घालून घेऊया आपण। उडदाची डाळ सुद्धा घालायची आपल्याला आता याच्यामध्ये। उडदाची डाळ घालून घेऊया। ही डाळ मी ओल्या कपड्याने पुसून घेतलेली आहे। तुम्हाला जास्त डाळ हवे तर अजून 1 चमचा तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये। डाळ घातले की छान लागतं उपमा। आता भाजलेला रवा घालून घेऊया, मिक्स करायचं एकदम मस्त एक एकदम सगळ्या भाज्या सगळ्या मिक्स झाल्या पाहिजे त्याच्यामध्ये। अर्धा चमचा हळद घालायचे, हळद तुम्हाला आवडत असेल तरच घाला, नाही घातली तरी चालेल, मला हळद आवडते म्हणून मी घातले याच्यामध्ये। कलर सुद्धा छान येतो हळदीने, छान मिक्स करून घ्यायचे। आणि आता आपण गरम करायला पाणी ठेवलेलं आहे, ते अगदी सांभाळून ओतायचं आहे त्याच्यामध्ये, कारण पाणी खूप गरम आहे, हातावर उडण्याची शक्यता असते, म्हणून हळूच ओतायचं ते आणि हळूच मिक्स करून घ्यायचं ते।
मीठ घालून घेऊयात, चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला। थोडी साखर सुद्धा घालूया, मी 1 चमचा साखर घातलेली आहे, थोडी जास्त घातली तरी चालेल। चांगलं मिक्स करून घ्यायचं एकदम। चांगला मस्तपैकी उपमा फुलतोय आपला। आता थोडे 2 ते 3 मिनटं आपण झाकण ठेवून द्यायचं आहे त्याच्यावर। बघा छान एकदम फुललेला आहे उपमा आपला, कलर सुद्धा एकदम मस्त हळदीमुळे कलर छान आलेला आहे त्याला। वरती भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे। मिक्स करून घेऊया आपण। आपला उपमा आता रेडी झालेला आहे खाण्यासाठी। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। थँक्यू।